नमस्कार मित्रांनो, माझं नाव अमित, वेलकम टू द ब्लॉग। स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, हा ब्लॉग गावाकडचा आहे आणि गावाला आल्यावर आपल्याला घरगुती सामान सगळं लागतंच। माझ्या गावापासून सिटी 1-3 किलोमीटरपर्यंत आहे। भाजी वगैरे तर खराब होणार गाडीमध्ये म्हणून घेतलीच नव्हती, आणि बाकी जी खाण्यापिण्याचे सामान जे आहे, बिस्किट हे ते, आम मुलं घरात आहेत तर त्यांना आपण खायला सगळं लागणार आहे, तर ते आपण सगळं सामान जाऊन घेणार आहे माकडमध्ये। माकडमध्ये तुम्हाला दाखवणार मी पुढच्या वेळीचं। व्हिडिओ बघत राहा शेवटपर्यंत। चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडेल तर व्हिडिओ लाईक करा। लेट्स गो। पाहायला कशाला घेत आहे नको ना, खेळ पोरांबर खेळ तुझा। अरे यार, नेहमी नेहमी आवी नको, येतो आरो, चल येतोस तर। वा द्विजय, हा सोने आहे मागेल आपला बघा। आरोचे मित्र सगळे गावचे गाऊन आले, आज शाळेला सुट्टी घेतली आरोने। गावाला आलं की असंच असतं। आता मी जात होतो तर बाजूच्या काकी आहेत, त्यांना जायचं आहे नाक्यावर, त्यांना सोडण्यासाठी गाडी थांबवली आहे। ते गेले आतमध्ये घरामध्ये सामान आणायला, आणि मग त्यांना जाऊन सोडणार तिकडे। मी कांदे लागतील घरी आता, तर कांदे इथे गावाच्या थोडा शेजारीच म्हणजे रस्त्यालाच एक घर आहे, तिकडे कांदे बघतो आता आम्ही। आणि बघूया कांदे यांच्याकडे कोणते आहेत। इकडे आत गेलेत पप्पा, माझं बघा कशी बघते मारले। अच्छा मोठे पण, अच्छा आतमध्ये आहेत का? अच्छा अच्छा, हे छोटे आहेत बाहेर। 25 रुपये किलोनी कांदे मुंबईला स्वस्त होतात, कधी महाग होतात। 25 रुपये किलो इकडे आहेत गावाला। बघा इकडे चिंच बघा किती आहे, एक नंबर। झाड बघा नारळाचं, 2-3 झाड आहेत मस्त, नारळ पण लागले आहेत। त्यांना बोलू बाजारमध्ये बघायला, बघून येऊया मग इकडे 20 घेऊन टाकू कांदे। एक नंबर वातावरण आहे। मला असं वाटत होतं की आधी ऊन असेल गावाला, आणि मागच्या वेळी सेम टायमाला आलो तेव्हा ऊन होतं सकाळी, आणि पाऊस अधूनमधून होतं, पण आता वातावरण एकदम क्लास आहे, थंड आहे। पनीर आता आम्ही आलो आहे मार्केटमध्ये, आणि इकडे बघा भाजी मंडई आहे सगळी, तिकडे जाऊन भाजी घेणार आहे। कांदे किती बाबा इकडे बोलले, 50 रुपये बघा मग घ्यायचे तर घ्या। भाजी बघा किती फ्रेश आहे सगळी, शेतातली भाजी आहे इकडे। वांगी भेंडी घ्या, मिरच्या पण घ्या, लिंबू, टोमॅटो, बटाटा, कारलं, झोडका आहे, कोबी फ्लावर, सगळे सगळ्या शेतातल्या भाज्या आहेत। आपल्या मामाकडे पाशीच भाजी आहे ना। हा काय बोलतो तू, काय कारला कधी घेतलं तू शेतामध्ये ना मामाच्या। सगळं लांबपर्यंत आहे मंडई, तर पहिलं दुकानात इकडे सगळं भेटलं आम्हाला, इकडे बघूया काय भेटतं वेगळं तर घेऊ। जशी इकडे लाईन आहे इथपर्यंत, तशी इकडनं बघा पूर्ण इथपर्यंत लाईन आहे लांबपर्यंत। 20 रुपये पाव म्हणून सेम भाजी आहे, किती देऊ घ्या, 1.5 किलो पाव झाला। टोमॅटो हिरवे लाल शेफू, मागच्या ब्लॉगमध्ये शेफू सगळे काढत होते मामाच्या शेतामध्ये। कवार मुळा पान आहेत विड्याची, कशी 1.5 किलो शिमलाची, 10 रुपये पाव। खराब नका देऊ, खराब नका देऊ, हा ती खराब आहे। ₹20 किलो भाज्या वगैरे सगळ्या घेतलेल्या आहे, आणि आता मी चाललो आहे ATM जवळ, कारण की 1 रुपया नाही उरला केशामध्ये, काल सगळे पैसे ट्रॅव्हलिंगमध्ये खर्च झाले,
हे खा ते खा हे घे घरी लाग दूध घे सगळे पैसे संपले आता चालू ATM मध्ये। हे सगळं मार्केट आहे, हे मेन सिटी आहे कुशी सावळी, समोर ATM दिसलंय SBI लालपरी। ATM इकडे SBI ATM फर्स्ट फ्लोरला ATM आहे, तिकडनं मी तुम्हाला सिटी दाखवतो आहे। पुसेसावळी सिटी आहे, सगळी छोटी सिटी आहे आणि इकडनं आतमध्ये वस्ती आहेत सगळ्या आणि ही सिटी आहे मेन। मशीन लय स्लो होती, लाव 15 मिनटं लागली 500 रुपये काढायला। सो खायचं सामान घेतलं, बिस्किट लागणार। खायचं सामान घेतलं, घरी लागणारं सामान घेतलं, भाजी घेतली, कवर टाकून ठेवलं पावसाळ्याचं तर भिजायला नको म्हणून। इकडे पण कंठ्या वगैरे आहेत, गावच्या साईड पण विकायला डेकोरेशनचं सामान आहे। चॉकलेट कोण देऊ तुला? वेग चॉकलेट वगैरे सगळं घेऊन बसलाय पप्पांकडून। सकाळ चहासाठी लागणारे खारी बिस्किट वगैरे सगळं घेतलेलं आहे, आता कधी चटपटत घेऊयात वेफर वगैरे थोडंसे। मग दोन दुकानं आहे, इकडून घेऊया आपण वेफर वगैरे लावलं बाहेर। सगळं टाईमपास घेतलं आहे, भूक लागली दुपारी चुकून हवेचं। हां भाज्या, घरी लागणारं सामान, चटणी पटाट खायचं आणि चहाचा नाश्ता सगळं घेतलेलं आहे। तर फ्रेंड्स सगळं सामान घेतलेलं आहे ऑल सेट आणि आता राऊत बंधू म्हणून दुकान आहे, तिकडे मोतीचूरचे लाडू आणि समोसे फेमस आहेत या गावचे, तिकडे जाऊन पार्सल घेणार आहे घरच्यासाठी आपल्याला। हे बघा आलं, जलेबी बोललो गरम काढतात, हे गरम गरम जिलेबी काढत आहेत। सकाळच्या नाश्त्याला इकडे येऊन घेऊन जातात पब्लिक, खूप खूप लोक येऊन घेऊन जातात। फेमस असं दुकान आहे। बालुशा एक नंबर, बालुशा घेतले, लाडू घेतले आणि फरसाण घेतले। समोसा तर जेवणाचा टाइम झाला म्हणून आम्ही घेत नाही आहे, पण गरम गरम काढले बघा समोसे, फेमस आहेत इकडचे। तर स्वीट्स घेतलेल्या आम्ही गणपतीकडे, आम्हाला पण खूप गर्दी होणार आहे। मिठाईची पण खूप व्हरायटीज आहे इकडे, फेमस आहे आणि खूप खूप मोठं असं दुकान आहे आणि प्रत्येक टाईपच्या मिठाई आहेत इकडे। फ्रेंड्स गावाकडे बरंच काही चेंज झालेलं आहे, आता हा जो रस्ता आहे मी नेहमी माझ्या गावाकडे जायचो या रस्त्याने, तो बराच चेंज झाला आहे। म्हणजे आधी एक सिंगल वे होता, आता टू वे केलेला आहे। हा बघा हा सिंगल वे रस्ता होता, मागच्या वर्षी गणपती आलो तेव्हा काम चालू होतं आणि आता बघा किती सुंदर कनेक्टिव्हिटी केलेली आहे आता मस्त। घरं या बाजूच्या जी घरं होती ती सगळी तोडलेली आहेत, म्हणजे इल्लिगल बांधलेली, ती सगळं तोडलेलं आहे बघा, तुटलेल्या का दिसेल बघा समोर तुम्हाला। फायनली मित्रांनो आलेलो आहे घरी मी, सामान सगळं ठेवलं आतमध्ये आणि जातो शाळेकडे। शाळेकडे शाळेचं एक डोर ओपन झालेलं दिसतंय, बघू शाळा चालू आहे का इकडे। मुंबईमध्ये तर सगळ्या शाळा बंद आहेत, इकडे मे बी चालू असतील गावच्या ठिकाणी। ओ हो हो हां बघा हा एक मास्तर बसले आतमध्ये, शाळा बंद आहेत, मुलं कोणच नाही आहेत, फक्त मास्तर बसले देऊन आतमध्ये। माझ बघा उठली मला बघून। तर फ्रेंड्स या ब्लॉगमध्ये एवढंच, पती पप्पा तर येणारच आहेत आपल्याकडे, तो ब्लॉग तुम्ही बनवणारच स्पेशल। तर तुम्ही चॅनल जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला तुम्हाला तर व्हिडिओ लाईक करा। तो भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये, थँक्स फॉर वॉचिंग।